अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी। रोटरी क्लब ऑफ वाईचा नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात पुढाकार असतो। याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ वाईच्या वतीने कल्चरल ऍक्टिव्हिटी अंतर्गत दिनांक 5 डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे रमेश गरवारे सभागृह गणपती आळीबाई येथे शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तबला वादक, ढोलकी वादक व पेटी वादकांनी शास्त्रीय संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले। रोटरी क्लब ऑफ वाईच्या वतीने नेहमीच अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असा प्रतिसाद यावेळी उपस्थितांनी दिला। एकंदरीत सर्व उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। आपण पाहूयात या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा संकल्प न्यूज मराठीने घेतलेला सविस्तर आढावा। कोविड काळामध्ये अनेक कलाकारांना रोटरी क्लब ऑफ वाईने मदतीचा हात देऊ केला होता। त्याची आठवण म्हणून कलाकार तबला वादक श्री निषाद पवार यांनी सदस्यांसाठी एक कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यातूनच नियोजन झाले शास्त्रीय संगीताची मैफिल या छान कार्यक्रमाचे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उस्ताद अझीम खान व पंडित उमेश चौधरी यांनी डीजीएन स्वाती हेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात केली। वाईमधील नौखे तबला वादक यश बागुल, सागर कांबळे यांनी त्यांच्यातील कलेची चुणूक दाखवून या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात केली। तर दुसऱ्या सत्रात पंडित उमेश चौधरी यांनी तबला वादक श्री निषाद पवार, पेटी वादक श्री सुरेश फडतरे, ढोलकी वादक श्री किरण भोईर यांच्या साथीने शास्त्रीय संगीताने रसिकांचे कान तृप्त केले। त्याचबरोबर कानडा राजा पंढरीचा अभिर गुलाल उधळीत अशी अनेक भक्तिगीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले। रोटरियन डॉक्टर सुनील देशपांडे यांनी त्यांच्या काव्यमय शैलीत यावेळी सूत्रसंचालन केले। तर या कार्यक्रमाला रोटरियन दीपक बागडे अध्यक्ष, रोटरियन डॉक्टर प्रेरणा ढोबळे सचिव, रोटरियन डॉक्टर रुपाली अभ्यंकर डायरेक्टर कल्चरल ऍक्टिव्हिटी, रोटरियन संजीवनी कद्दू यांची उपस्थिती होती।